विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी घोडे मैदानात तेजी आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीने सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या सगळ्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे मात्र कमालीची अस्वस्थ दिसून येतात. काँग्रेसने केलेला अंतर्गत सर्व्हे त्याला कारणीभूत असून या सर्व्हेने ठाकरेंच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. नेमकं या सर्वेक्षणात काय आहे, येत्या विधानसभा निवडणुकीत उभाटा गटाचं काय होईल, त्यांना किती जागा मिळतील याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार, मी सुहास शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा होते. काँग्रेससह शरद पवार गटाकडून त्यांच्या सभांना प्रचंड मागणी होती. मात्र निकालानंतर स्थिती बदलली. 2019 केवळ एक जागा जिंकलेल्या काँग्रेसने तब्बल 13 मतदारसंघामध्ये विजय मिळवला. शरद पवारांनी तर 10 जागा लढवून त्यातील 8 जिंकल्या. याउलट 21 जागा लढवणाऱ्या ठाकरेंना केवळ 9 जागावर समाधान मानावं लागलं. काँग्रेस आणि शरद पवारांनी अधिकच्या जागा लढवल्या असत्या तर निकाल आणखी वेगळे लागले असते असे काही काँग्रेस नेत्यांचे मत बनले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचे लाड न पुरवता अधिक जागा लढवाव्यात अशी मागणी काँग्रेसने हायकमांडकडे केली आहे. हायकमांडनेही महाराष्ट्रातील स्थिती लक्षात घेऊन प्रदेशातील नेत्यांना अंतर्गत सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रदेश काँग्रेसने एका खासगी सर्वेक्षण कंपनीकडून राज्यातील सर्व 288 मतदारसंघात सर्व्हे केला. या सर्वेक्षणातील आकडेवारी काँग्रेस आणि मित्रपक्षांना अनुकूल असणे अपेक्षित होते. मात्र तसं न होता उभाटा गटाला केवळ 25 ते 30 जागा दाखवण्यात आल्या आहेत. याउलट शरद पवार 55 ते 60 आणि स्वतः काँग्रेसला 85 अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहत असताना त्यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. काँग्रेसच्या या सर्वेक्षणामुळे ते कमालीची अस्वस्थ झाले आहेत. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी मवियाच्या लोकसभा विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस आणि शरद पवारांनी त्यांना अक्षरशः गुडघ्यावर आणले. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही अशा बाता मारणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस हायकमांडसमोर मुजरा झाडून आले. तेही सहकुटुंब. 2.5 वर्ष फेसबुक कारभार करून जनतेच्या नाकीनो आणल्यानंतरही त्यांची CM पदाची लालसा कमी झालेली नाही. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून आपले नाव पुढे करावं असं गारण त्याने काँग्रेस हायकमांड पुढे घातलं. वास्तविक असल्या तडजोडी मातोश्रीवर बसून फोनवरही करता आल्या असत्या. त्यासाठी दिल्लीत जाण्याची मुळीच गरज नव्हती. परंतु उद्धवरावांचे नखरे निमूटपणे सहन करण्यासारखी स्थिती नसल्याचा अंदाज घेत हायकमांडने त्यांना पायाशी आणलं. ठाकरे आपल्यासमोर झुकले हे मीडियासमोर दाखवण्याची सोयही केली. या सगळ्या खटाटोपानंतरही ठाकरेंना मवियाचा चेहरा घोषित करण्यास अनेकांचा विरोध. मुख्यमंत्रीपद राहिलं दूरच, उभाटाला 60 जागा सोडण्यासही घटक पक्ष तयार नाही. तरीही संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचं घोडं दामटवताना दिसतात. राऊतांच्या म्हणण्यानुसार लोकसभेला उद्धवरावांच्या सभेसाठी काँग्रेससह पवार गटाकडून मागणी होती. लोक त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून स्वयंस्फूर्तीने जमा व्हायचे. असं असेल तर मग लोकसभेला डिमांडेबल असणारे ठाकरे विधानसभेला नकोसे का वाटावेत? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संपुष्टात आलेली उपयुक्तता. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे असं जे वातावरण तयार करण्यात आलं त्याचा फुगा अल्पावधीतच फुटला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये लोकसभेच्या 13 जागांवरती थेट लढत झाली. त्यात शिंदेने बाजी मारली. 2019 लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युतीत लढवली. त्यावेळी 18 जागा जिंकलेल्या शिवसेनेला 23% मतदान झालं होतं. आता या पक्षाची 2 शकलं झाल्यानंतर त्यातील बहुतांश मतदान उद्धव ठाकरेंना होईल असा अनेकांचा कायास होता. परंतु झालं उलटच. उभाठाला 16% मतदान झालं. त्यातील मूळ शिवसेनेची मतं किती हा संशोधनाचा विषय, कारण एकनाथ शिंदेंनी जवळपास 13% मतं मिळवली आहे. त्यांना शिवसेना आणि भाजप फार तर अजित पवार वगळता अन्य कोणत्याही मार्गानं मतदान झालेलं नाही. याचा अर्थ शिवसेनेच्या मूळ मतदारांपैकी केवळ 10% उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यांचे उर्वरित मतदार कोण हे महाएमटीबीच्या प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकसभेचा कल पाहता 13% शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला. भविष्यात ही स्थिती कायम राहण्याचा सर्वेक्षणांचा अंदाज. दुसरीकडे लोकसभेला ठाकरेंच्या पाठी राहिलेली हिरवी मतं विधानसभेला मिळतीलच याची खात्री नाही. दलित मतदार आधीच ठाकरेंपासून दुरावलेला आहे. त्यामुळे ठाकरे विधानसभेला तारक ठरण्याऐवजी मारक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस आणि पवारांनी त्यांची कोंडी सुरू केली आहे. ठाकरेंची गाडी जर 25 वरच अडकत असेल
तर 80 ते 90 जागा देऊन नुकसान का करून घ्यायचं असाही एक मतप्रवाह मवियामध्ये तयार झाला आहे. त्याने ठाकरेंना कमीत कमी जागा व रोखण्याचं नियोजन सुरू केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे पुरते अस्वस्थ झाले आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस आणि शरद पवारांचा चक्रव्यूह भेदण्यात ठाकरे यशस्वी ठरतील का, की इतरांचा गेम करण्याच्या नादात ते स्वतःचीच विकेट देऊन बसतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.